ऑयकॉस ही आमची एक कन्सल्टन्सी आहे, पर्यावरण विषयक आम्ही कन्सल्टन्सी चालवतो आणि जमिनींचं पर्यावरण पुनरुज्जीवन कसं करता येईल ह्याचं प्लॅनिंग करतो, आराखडे बनवतो आणि मुख्यतः वैयक्तिक मालकीच्या जमिनींसाठी आम्ही हे काम करतो. पण हे शिकलो कुठून, तर ह्याच्यामध्ये एक लोगो ऑयकॉसचा आहे आणि दुसरा इकोलॉजिकल सोसायटीचा आहे. तो इकोलॉजिकल सोसायटी ही प्रकाश गोळे आमच्या गुरुवर्यांनी स्थापन केलेली संस्था आणि ते एक वर्षाचा कोर्स घेतात. तो कोर्स मी आणि मानसीने 18 वर्षापूर्वी पूर्ण केला आणि त्याच्यानंतर ऑयकॉसची स्थापना केली एवढ्याचसाठी की जे काय तिथून ज्ञान मिळालं आहे ते प्रत्यक्षात कुठेतरी राबवलं जावं आणि त्याच्यातून जो काय अनुभव मिळाला, जे काय शिकायला मिळालं तेच इथे आत्ता मी आज सगळ्या आपल्या रिव्हर्स फ्लो ऑफ लाईफ किंवा नदी आणि जीविधता ह्याचं नक्की नातं कसं आहे हे सांगण्यासाठी ते सगळं नॉलेज मी आज वापरणार आहे. तर नदीची हे जे तुम्हाला आत्ता हा पहिला फोटो दिसतो आहे हा नदीची कॅचमेंट आहे किंवा तिचं पाणलोट क्षेत्र आहे किंवा त्याला नदीचं खोरं असं पण म्हणतात. सो जेव्हा इकोलॉजिकली आम्ही नदीकडे बघतो तेव्हा हे तिन्ही तिचे भाग आहेत. म्हणजे सगळ्यात वरचा जो भाग आहे तो उगमाचा, तो डोंगराळ असतो, थोडासा उंचावर असतो, नंतर नदी सपाटीवर येते आणि मग ती वाहत जात समुद्राला तिच्या मुखापाशी मिळते. तर जेव्हा आपण म्हणतो की रिव्हर इकोलॉजी नदीची परिसंस्था तेव्हा या तिन्ही भागांचा विचार करणं भाग पडतं. म्हणजे जर का आपण पुणे मी साधारण दिलं आहे पुण्यात कुठे कुठल्या भागामध्ये येतं तर ते त्या दोन्ही भागांशी जोडलं गेलं आणि पुणे मी कायमच म्हणत असतो आम्ही की ते अत्यंत वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की ज्या लोकेशनला पुणे आहे त्याच्या पश्चिमेला अख्खा सह्याद्रीचा सुंदर परिसर आहे आणि पूर्वेला ती सपाटीवर नदी वाहत जाते, ह्या ट्रान्झिशन झोनमध्ये पुणे आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण नदीचा विचार करतो तेव्हा स्वतंत्रपणे फक्त एवढ्याच एका तुकड्याचा विचार करता येत नाही तर त्याचा अपस्ट्रीम म्हणजे जी त्या उगमापासून ती येते सोर्स रिजन जो आहे त्याचाही विचार करायला लागतो आणि पुढे ती कुठे जाणार आहे डाऊनस्ट्रीम ह्याचा पण विचार करायला पाहिजे. तर हेच सांगण्यासाठी ही मुख्य स्लाईड ठेवली आहे पहिली. आणि ह्या पूर्ण प्रेझेंटेशनमध्ये आपण हा नदीचा अख्खा प्रवास बघणार आहोत. ती उगमापासून जशी निघते तसं प्रत्येक टप्प्यामध्ये तिची फिजिकल कॅरेक्टर्स म्हणजे तिचं पात्र कसं आहे, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, कसे दगडगोटे आहेत, त्या दगडगोट्यांशी असोसिएटेड जीविधता बायोडायव्हर्सिटी कुठली आहे, त्याचा काय रोल आहे, ह्या सगळ्याचा सिग्निफिकन्स आपण ह्या प्रवासात बघणार आहोत. आणि अल्टिमेटली ती समुद्राला जाऊन मिळते. नंतर शेवटी या प्रेझेंटेशनच्या आपण थोडं ह्याच्यावरती स्ट्रेसेस काय आहेत आत्ता नदीवर, जे खूप ऑब्व्हियस आहे सगळ्यांना माहिती पण आहेत पण थोडं त्याच्यावरती बोलू. आणि सगळ्यात शेवटी ॲज अ सिटीजन नागरिक म्हणून आपण काय काय गोष्टी करू शकतो त्याच्याविषयी पण आपण चर्चा करू. सो असा साधारणतः हा प्रेझेंटेशनचा प्रवाह असणार आहे. तर मगाशी आत्ता मी म्हणलं तसं की उगमाचे भाग, तर भारताचा जर का विचार केला तर आपल्याकडे एक 5-6 पर्वतांच्या रांगा आहेत छोट्या मोठ्या की जिथे ह्या सगळ्या नद्या उगम पावतात. हा जो ह्या पश्चिम घाटाचा महाराष्ट्रातला काही भाग दिसतो आहे की जिथे गोदावरी भीमा आणि कृष्णा ह्या आपल्याकडच्या मोठ्या नद्या उगम पावतात, त्या पूर्ण इंडियन पेनिन्स्युला म्हणजे मध्य भारताचा हा सगळा भाग आहे तो ओला करत बे ऑफ बेंगॉलमध्ये समुद्राला मिळतात. तर जेव्हा आपण गोदावरीचा विचार करतो आहे, भीमेचा विचार करतो आहे, कृष्णेचा विचार करतो आहे तेव्हा हा अख्खा प्रवास लक्षात घ्यायला पाहिजे असं आपण म्हणतो आहे. त्यातल्या एका तुकड्याकडे बघता येत नाही असं मी सारखं का सांगते आहे कारण एक जस्ट गंमत सांगायची म्हणजे की अनेक जण नदीवर काम करत असतात. एकदा BNC आपल्या इथलं एक कॉलेज आर्किटेक्चर कॉलेज, तर त्याच्यामध्ये अशीच एक वर्कशॉप किंवा काय कॉन्फरन्स अशी भरलेली होती आणि ते सगळे आर्किटेक्ट्सचं असं चाललेलं होतं की नदी जर का शहरातून वाहते तर तिचं जे काय करायचं ते सिटीजन्सनी मिळून ठरवायचं आहे. तर हे वाक्यच कुठेतरी आम्हाला खटकत होतं की असं नाही आहे, नदी नाही शहरातून वाहत तर शहरात म्हणजे शहर नदीच्या काठी वसलं आहे. तर कुठेतरी हा पर्स्पेक्टिव्ह खूप महत्त्वाचा आहे की म्हणून नदीचा कसाही वापर केला पाहिजे असं नाही आहे, त्याची एक काहीतरी परिसंस्था आहे. त्याच्यामुळे हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की वस्ती नदीच्या काठी झालेली आहे. नदी शहरातून वाहते हे ग्रॅमॅटिकली जरी बरोबर असलं तरी पर्यावरणीय दृष्ट्या विचार करता उलटं जास्त कन्सिडर करायला हवं. तर हे सगळे उगमाचे प्रदेश आहेत. हे कसे दिसतात मी म्हणलं तसं आपण थोड्या पुढच्या स्लाईड्समध्ये बघणार आहोत. पण थोड्या भारतातल्या मुख्य नद्यांविषयी काही सुरुवातीला काय म्हणूया आपण भाष्य करूया. हा सगळा हिमालयाचा भाग आहे, सगळ्यांना माहिती की गंगा यमुना सरस्वती ह्या आपल्याकडच्या ज्या सगळ्या मोठ्या नद्या आहेत, ब्रह्मपुत्रा, या सगळ्या हिमालयातून उगम पावतात आणि ही त्याची कॅचमेंट आहे. जर का तुम्ही पाहिलं तर नुसती गंगा ही एकटी नदी नाही आहे, तर तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपनद्या आहेत.
ह्या सगळ्याचं जाळं म्हणजे त्या नदीचं पाणलोट क्षेत्र. त्यामुळे जेव्हा आपण नदीवर काम करायचं म्हणतो तेव्हा फक्त त्या नदीच्या पात्रावर आपल्याला काम करून पुरत नाही, तर अख्ख्या ह्या पाणलोट क्षेत्रावर काम केलं गेलं पाहिजे. तर त्याचं जे काय, नदी ही त्या सगळ्या पाणलोट क्षेत्राचा आरसा आहे असं आपल्याला म्हणता येईल, आणि म्हणूनच आपण ह्या अख्ख्या पाणलोट क्षेत्राचा विचार करायचा आहे. तो का मी म्हणते, तर साधारण तुम्हाला ह्या फोटोमध्ये थोडंसं कळेल की ही मंदाकिनी आहे आणि अलकनंदा आहे. ह्या दोन्ही नद्या रुद्रप्रयागला मिळतात. मंदाकिनी येते केदारनाथकडनं आणि अलकनंदा येते बद्रीनाथकडनं. आणि या दोन्ही नद्यांच्या उगमापाशी सोर्स रिजनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज चालतात. सध्या तिथे मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते करणं चालू आहे. तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल तर ती प्रधानमंत्री सडक योजना जी काय आहे, चार धाम जोडणारी, तर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ते डोंगर हिमालयातले कापून सिल्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांमध्ये येत आहे उतारांवरून. तर इतके क्लिअर दोन प्रवाह तिथे दिसत आहेत. एकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सिल्ट आहे अलकनंदामध्ये, आणि भागीरथी आत्ता तरी थोडीशी बरी दिसते जी गंगोत्रीकडून इथे येते. तर इथे मुख्य आपल्याला काय बघतो आहे आपण, की पाणलोट क्षेत्रामध्ये जे काय चालेल ते तुमच्या नदीमध्ये नक्कीच रिफ्लेक्ट होणार आहे. म्हणून आपण म्हणतो आहे की जेव्हा आपण नदीचा विचार करतो तेव्हा फक्त त्याचा पात्राचा विचार करून उपयोग नाही आहे. म्हणून हीच म्हणजे इकोलॉजी. इकोलॉजी म्हणजे वेगळं काही नाही आहे. तर ह्या सगळ्याचा सर्वसमावेशक होलिस्टिक अशा पद्धतीने विचार करायचा अख्ख्या परिसंस्थेचा, हेच आपण आज बोलतो आहे. ही गंगा ऋषिकेशपाशी गंगेचे घाट आहेत, आणि तिथे ही पूर आलेला होता नदीला तेव्हा आम्ही गेलो होतो गेल्याच वर्षी, आणि खरोखर गंगेकडे बघून काहीतरी एक वेगळं फिलिंग येतं. म्हणजे मला तर कायम ते कलावती रागातलं गाणं आठवतं, जय गंगे भागीरथी चिदानंद शिव सुंदरतेची पावने तेची तू मूर्ती. म्हणजे नदीला आपण इतकं धार्मिकदृष्ट्यासुद्धा एवढं महत्त्व दिलं आहे, पण आपल्या एरवीच्या जीवनामध्ये आपण तिचा एवढा विचार करतो का की फक्त नमस्कार करून आपण वेगळे होतो? नदीचं आपलं नक्की नातं काय आहे हे आपल्यापर्यंत कुठेही आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये पोहोचवलं जात नाही. त्यामुळे आपल्या रोजच्या जीवनाचा ह्या नदीवर काय परिणाम होतो हे डोळसपणे बघण्याची आपल्याला कुठेही सवय लागत नाही. आणि तेच एक्झॅक्टली आम्ही इकोलॉजिकल सोसायटीमध्ये शिकलो की तो विचार कसा करता येईल, आणि तोच इथे खरं तर तुमच्याबरोबरही शेअर करावा असा मानस आहे. ही आपल्याकडचीच कृष्णा आहे महाराष्ट्रातली. खरं गंगेविषयी अजून सांगायचं म्हणजे की ह्या सगळ्याच नद्यांविषयी खरं तर प्रत्येक नदीच्या नदीशी निगडीत असोसिएटेड अशी काहीतरी एक जैवविविधता आहे. म्हणजे जर का गंगेचा विचार केला तर जवळजवळ 2000 ॲक्वेटिक स्पीसीज आहेत त्याच्यामध्ये, की ज्या फक्त पाण्यामध्ये आपल्याला सापडतात. मग त्याच्यामध्ये काय काय आहे, तर थ्रेटन्ड रिव्हर गंगा डॉल्फिन आहेत, घरियल आहेत, रिव्हराईन टर्टल्स आहेत म्हणजे विशिष्ट प्रकारची कासवं आहेत. या सगळ्या यातल्या बऱ्याचशा स्पीसीज एंडेमिक आहेत. एंडेमिक म्हणजे मराठीत त्याला प्रदेशनिष्ठ म्हणतात, की ज्या जगामध्ये इतर कुठल्याही नदीमध्ये नाही आहेत तर त्या फक्त गंगेत आहेत. त्याच्यामुळे जर का उद्या पोल्युशन आता आहेच म्हणजे गंगेमध्ये, तर त्यातल्या अनेक स्पीसीज हळूहळू जाती नष्ट होत चालल्या आहेत. तर ह्याची आपल्याला जाणीव आहे का, आणि ती का असायला पाहिजे हे आपण ओव्हर द काय प्रेझेंटेशन आपल्याला लक्षात येईल. 265 देशी माशांच्या जाती आहेत गंगेमध्ये. आणि असं जर का प्रत्येक नदीचं असं स्टॅटिस्टिक्स जर मांडायचं म्हणलं तर आपल्याला एक तास पुरणार नाही. पण हे मी तुम्हाला एक जस्ट ग्लिम्स म्हणून सांगते की एवढ्या प्रकारची सगळी आपल्याकडे जैवविविधता आहे ह्या सगळ्या नद्यांमध्ये, की जिचा एरवी विचार केला जात नाही. ही कृष्णा, कृष्णेचा काठी हे तुम्हाला जे दिसतं आहे झाड उजवीकडचं, ते वाळुंज नावाचं झाड आहे. सॅलिक्स टेट्रास्फर्मा असं त्याचं सायंटिफिक नाव आहे, किंवा वीपिंग विलो, इंडियन विलो त्याला म्हणतात. तर हे अत्यंत स्पेशल, हे फक्त नदीच्याच काठी असणारं असं झाड आहे. ह्या झाडामध्ये प्रचंड क्षमता आहे पाणी धरून ठेवण्याची, आणि हे 100% अशा पद्धतीची झाडं ही नदीच्या काठी असायला हवीत. कृष्णेचं तर हे विशेष करून वैशिष्ट्य आहे. पण ही राहिली नाही, तर ही सगळी जी काय जैवविविधता आहे नद्यांच्या निगडीमध्ये, ती आपण लक्षात घ्यायला हवी. तर पुढचं आहे, सुरुवात आपण अशी करूयात की नदीची दोन मुख्य कॅरेक्टर्स आहेत, एक फ्लो आणि फ्लड. मग हे दोन एफ आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. नदी ही कायम वाहायला पाहिजे. आपल्याकडच्या नद्या अर्थात सीझनल आहेत, म्हणजे काय की पावसाळ्यात त्या एकदम दुथडी भरून वाहतात आणि नंतर त्यांचा जो फ्लो आहे, वाहणं आहे, ते हळूहळू कमी होत जातं. आणि तितकाच महत्त्वाचा फ्लड आहे. म्हणजे पूर पण तेवढाच महत्त्वाचा आहे. पूर का महत्त्वाचा आहे, बऱ्याचदा असं असतं की पूर आपल्याला खूप नकारात्मक वाटतो, कारण का नदीच्या काठी जी काय वस्ती असते त्याला त्याच्यापासून धोका असतो.
पण पुराची अनेक इकोलॉजिकल फंक्शन्स आहेत. आणि आपण म्हणलं तसं की वस्ती पूर क्षेत्रात झाली असेल तर नदी असं काय करू शकणार, असं ओळखून नदी पूर बाजूला नाही ठेवू शकणार. त्यामुळे हे आपण ओळखायची गोष्ट आहे. त्याच्यामुळेच आपल्याकडे ब्लू लाईन आणि रेड लाईन अशा अनेक गोष्टी आखल्या जातात. पण तरीसुद्धा त्या ब्लू आणि रेड लाईन म्हणजे काय तर पूर दर्शवणाऱ्या रेषा. ब्लू लाईन म्हणजे 25 वर्षामध्ये एकदा जिथपर्यंत नाही दरवर्षी जिथे पूर पोचतो ते, आणि 25 किंवा 100 वर्षातनं जिथे पूर पोचेल ती रेड लाईन. पण त्याच्यात जर का तुम्ही वस्ती करणारच असाल तर एनिवे तुम्हाला त्या धोक्याला सामोरे तुम्ही जाणारच आहात, त्यामुळे त्याची तुम्ही तयारी ठेवली पाहिजे किंवा त्याच्या पलीकडे वस्ती केली पाहिजे. पण आपण ते पाळत नाही आणि नदीचा हा ह्या पद्धतीने विचारच केला गेला नाही, त्यामुळे ती वस्ती त्या ठिकाणी होतच राहते. तर पुराचे फायदे काय आहेत? तर पूर जेव्हा येतो तो एक क्लिन्झिंग इफेक्ट आणतो. म्हणजे काय तर सगळं अख्खं जो काय पूरक्षेत्र आहे ते पूर्णपणे तो क्लीन करण्याचं काम करत असतो आणि ते गरजेचं असतं. त्याच्याबरोबरीने आपण आता पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत, हे जे पाणी आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्व घेऊन येत असतात, घेऊन येत असते नदी, आणि मोठ्या प्रमाणामध्ये गाळ आणते. गाळ म्हणजे काय तर ते अत्यंत फर्टाईल अशी ही माती असते आणि ती त्या पूरक्षेत्रात पसरत असते. तर इथे आपल्याला उत्तम शेती करता येते जेव्हा पुराचा निचरा होतो तेव्हा. तर ही नदीने आपल्याला दिलेली उत्तम इकोलॉजिकल सर्व्हिस आहे, पर्यावरणीय सेवा आहे हे आपण विसरतो आहोत. किंवा नदीच्या काठीच्या वेटलँड्स तयार होतात जेव्हा, जिथे जिथे ओढे येऊन मिळतात, तर तिथे हे जर का त्याच्या नैसर्गिक स्थितीत असतील तर हा पूर सहजच ॲब्सॉर्ब होतो, म्हणजे पूर्णपणे रिचवला जातो. पण ते राहिलं नाही, आपण लँड यूज खूप मोठ्या प्रमाणात बदलल्याने आपल्याला नदीचा किंवा पुराचा खूप नकारात्मकच बाजू पुढे येते. फ्लो हा कुठून येतो नदीमध्ये? तर ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे जर का सीझनल नद्या असतील तर पावसामुळे येतो, किंवा हिमनद्या असतील तर बर्फ वितळून पाणी येतं. तर साधारण 3 पद्धतीचे फ्लो असतात की ज्याच्यामुळे नदीमध्ये पाणी येतं. आणि हे फ्लो का महत्त्वाचे ते पण आपण बोलूया. सरफेस फ्लो म्हणजे जमिनीवर जे पाणी पडतं आहे ते ओढ्यांमधून वेगवेगळ्या नद्यांमधून त्या पूर्ण कॅचमेंटमध्ये नदीमध्ये येतं. दुसरा जो तो सीझनल फ्लो साधारण असा दिसतो जी आपल्याला नदी माहिती असते. पण ह्यातला जो पुढचा फ्लो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो बऱ्याचदा आपल्याला एक सामान्य नागरिक म्हणून माहिती नसतो आणि त्याच्याविषयी फारशी चर्चा पण होत नाही. तो आहे सबसर्फेस फ्लो, म्हणजे जमिनीला समांतर जमिनीच्या खालून हा फ्लो वाहत असतो आणि कुठेतरी बाहेर पडतो. इनफिल्ट्रेशन होतं म्हणजे काय तर जमिनीमध्ये पाणी मुरतं आणि भूजलामार्फत ते भूजल कुठेतरी बाहेर येतं झऱ्याच्या रूपात, स्प्रिंगच्या रूपात. तर त्याला आपण म्हणतो बेस फ्लो. तो बेस फ्लो ह्या अशा पद्धतीने दिसतो. तो काय असा दुथडी भरून वाहणारा फ्लो नसतो तर थोडाफार कुठेतरी शिल्लक राहतो. हा बेस फ्लो अत्यंत महत्त्वाचा आहे कारण भारतासारख्या आपल्या ट्रॉपिकल जिथे हवामान आहे अशा ठिकाणी वर्षभर नदी नाही वाहणार आहे. पण हा जो काय थोडाफार बेस फ्लो शिल्लक राहणार आहे त्याला ई फ्लो पण म्हणतात, एन्व्हायरमेंटल फ्लो पण म्हणतात. कारण ह्याच्यावरच नदीमधली जी काय अख्खी जीवविधता आहे, जैवविविधता आहे, ती ह्याच्यावरच अवलंबून असते. आणि त्यामुळे हा जपणं फार महत्त्वाचं आहे. आणि हा जपायचा असेल तर ही आकृती आपण परत एकदा, ही एखाद्या पाणलोट क्षेत्राची आहे. तर पाणलोट क्षेत्रामध्ये काय घडतं आहे त्याच्यामुळे बेस फ्लो हा अफेक्ट होणार आहे. नुसतं बऱ्याचदा इंजिनिअरिंग सोल्युशन देऊन हे होणार नाही की किती पाणी सोडायचं मग तेवढं सोडून देऊया की बेस फ्लो आपला आपला मेंटेन राहील, असं करून नाही चालणार आहे. तर पाणलोट क्षेत्रातली इकोलॉजी, पाणलोट क्षेत्रातलं जमीन वापर योग्य पद्धतीने ठरवून हे इन्फिल्ट्रेशन जे आहे ते होतं आहे का नाही ह्याची एक काहीतरी खात्री घेऊन तो आपल्याला बेस फ्लो अश्युअर करता येणार आहे. हे जे चॅनल तुम्हाला या फोटोमध्ये इतकं सुंदर तयार झालेलं दिसतं आहे, हे तयार व्हायला नदीने लाखो वर्ष घेतली आहेत. लाखो काय, हजारो किंवा मिलियन्स ऑफ इयर्स शी इज टेकन. सो हे कसं तयार होतं तर मुख्य पाण्याचा वेग आणि जमिनीचा उतार हे दोन मुख्य गोष्टी याच्यासाठी कारणीभूत आहेत. ह्याच्यामुळे काय होतं तर 3 प्रकारच्या प्रक्रिया घडतात, इरोजन, ट्रान्सपोर्टेशन आणि डिपॉझिशन. म्हणजे काय तर जेव्हा नदीचा प्रवाह वाहत असतो तेव्हा तो कुठेतरी खनन करतो, काहीतरी स्वतःबरोबर घेऊन जातो, माती, दगड, आणि ट्रान्सपोर्ट करतो ते सगळा जो काय माल नदी घेऊन जात असते तो कुठेतरी ते डिपॉझिट करत जाते, ह्या काठावर, त्या काठावर, असं. याला ट्रान्सपोर्टेशन आणि डिपॉझिशन म्हणजे ते तिथे तिथे ते साचून राहतं, काही अंशी पुढे जातं. ह्या 3 प्रोसेसेसमुळे ओव्हर द मिलियन्स ऑफ इयर्स हे सगळं सुंदर चॅनल बनत जातं. त्याच्यामुळे आपल्याकडच्या ह्या ज्या सगळ्या नद्या आहेत ते कायम जिओलॉजिस्ट सांगतात की ह्या खूप जुन्या आहेत
आणि ते पण सांगतात तुम्ही ही नवीन नदी आहे, म्हणजे जर का उगमाकडे गेलं तर त्या नवीन फॉर्म होत असलेल्या नद्या असतात आणि ह्या ज्या सपाटीवर आलेल्या नद्या आहेत त्या बऱ्यापैकी जुन्या नद्या आहेत, त्यामुळे तर त्यांची इकॉलॉजी अजून कॉम्प्लेक्स अशी होते. आणि मग त्याच्यातून चॅनल फॉर्म होतं. हे चॅनल फॉर्म झालं की मग आता आपण पुढे बघूया की ह्या हे चॅनल या तीन रिजन्समध्ये, तीन झोनमध्ये कसं वेगवेगळं आहे आणि त्याच्याशी कुठली बायोडायव्हर्सिटी सगळी असोसिएटेड आहे. तर सोर्स रिजन हा साधारण आपल्याकडे असा दिसतो की डोंगराळ भाग आहे, हा सह्याद्रीतलाच एक फोटो आहे आणि अगदी नॅरो व्हॅलीज आहे तिथे आणि कुठेतरी तळाशी आपल्याला ह्याचा फ्लो दिसतो आहे आणि सुंदर जंगलं आहेत. काही ठिकाणी ह्या उगमापाशी अगदी चांगली जंगलं असतात, ती असायलाच हवीत. काही ठिकाणी मात्र आता जर का आपण पूर्वेकडे गेलो आणि पूर्वेकडच्या काही डोंगररांगा बघितल्या तर तिथे मात्र ही जंगलं राहिली नाहीत. तर जंगलं असायलाच हवी उगमापाशी, कारण ती परत एकदा जर का जंगलं असतील तर ती जंगलं स्पंजसारखं काम करतात. जो काय पाऊस आहे तो जमिनीमध्ये मुरवणार, जमिनीमध्ये मग अशी आकृतीत बघितल्याप्रमाणे तो फीड होणार आणि बेस फ्लो तुमचा मेंटेन राहणार. त्याच्यामुळे ह्या उगमांपाशी मोठ्या प्रमाणामध्ये जंगलं आणि त्या त्या भागातलं जे काय जंगल असेल, सह्याद्री असेल तर ते सदाहरित असेल, जर का तुम्ही पूर्वेकडे गेलात तर ते पानगळी प्रकारचं जंगल असेल. सो जे काय त्या त्या भागातलं जंगल आहे ते असायला हवं, ते त्या स्पंजप्रमाणे काम करेल आणि बेस फ्लोला फीड करेल. हा सह्याद्रीतलाच एक फोटो आहे, म्हणजे अशा पद्धतीने हे कोकणातनं सगळे ढग येताना तुम्हाला दिसत आहेत, ते सह्याद्रीमुळे अडतात आणि मोठा पाऊस तिथे पडतो. तर असा पाऊस अडवण्यासाठी ह्या नदीच्या उगमापाशी जंगलं आपल्याकडे हवीत. तर नदीचा उगम एक कुठला तरी ओढा सांगता येत नाही. म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात की नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ शोधू नये असं म्हणतात. तर ते कदाचित असंच असेल की हा जो आता तुम्हाला डोंगर दिसतोय ह्याच्यामधून प्रत्येक येणाऱ्या छोट्या 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 रील्स आहेत, छोटे स्ट्रीम्स आहेत, तो प्रत्येक नदीचा उगम आहे. हा सगळी ही जी कॅचमेंट आहे ही पूर्णपणे नदीचा उगम आहे. त्याच्यामुळेच आपण म्हणतोय की अख्ख्या उतारांवर, ह्या डोंगरावर अख्खी जंगलं असायला हवी. सो ही नदी हळूहळू पुढे जाते आणि विविध प्रकारचे हॅबिटॅट्स किंवा आसरे तयार करते. काय आहेत हे आसरे? तर साधारण तुम्हाला या आकृतीत दिसत आहेत तसं की काठ आणि काठावरची जंगलं असायला हवी, ज्याला इकोलॉजिकल भाषेमध्ये रिपेरियन फॉरेस्ट असं म्हणतात. प्रवाह अर्थातच हवा. प्रवाहामध्ये पण वेगवेगळे रॅपिड्स आणि कॅस्केड रॅपिड्स आणि वॉटरफॉल वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. मियँडर्स तयार होतात, म्हणजे नदी वक्राकार पद्धतीने व्हायला लागते. तर ते वक्राकार तिचं असणं हा अत्यंत मोठा आसरा आहे, तो एक चांगला हॅबिटॅट आहे, तो पण आपण लक्षात घ्यायला हवा. जे दगड गोटे पसरले जातात ज्याला फोर्ड असं म्हणतात, त्याचा पण एक काहीतरी वेगळं महत्त्व आहे. अशी गवताळ बेटं तयार होतात, पूल्स तयार होतात, रांजण खळगे तुम्ही ऐकलं असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींशी असोसिएटेड काही एक डायव्हर्सिटी आहे, ती कुठली आहे तर आपण एक एक करून बघूया. हा रिपेरियन झोन आहे. रिपेरियन झोन म्हणजे काय? रिपा म्हणजे रिव्हर बँक, ह्याच्यापासून आलेला हा शब्द आहे. म्हणजे नदीच्या दोन्ही काठांवर विशिष्ट पद्धतीची झाडी असते जी पाण्याशी असोसिएटेड असते. कुठली आहे ती झाडं? तर उंबर, जांभूळ, वाळूंज, कोकण असेल तर तामण, पूर्वेकडचा भाग असेल तर अर्जुन. ही अगदी वैशिष्ट्यपूर्ण झाडांचा दाट पट्टा तुम्हाला नदीच्या काठी दिसतो आणि ह्या पट्ट्यामध्ये खूप मोठी क्षमता आहे पाणी खेचून घेण्याची. कारण मोठ्या प्रमाणामध्ये रूट वॅड्स म्हणजे काय, तर मुळांची, जर का तुम्ही पाहिलं जर का दर 5 फुटावर झाड असेल तर मुळांची जाळीदार रचनाच अशी तयार होते ह्या झोनमध्ये, ह्या दोन्ही काठांवर खाली जर का आपण बघितलं तर. त्यामुळे या रिपेरियन झोनचं महत्त्व खूप आहे. काय महत्त्व आहे ह्याचं? तर थोडं हे काही पॉईंट्स लिहिले आहेत की ह्याच्यामुळे एक काहीतरी सावली तयार होते ओढ्यावर, त्याच्यामुळे जो डिझॉल्व ऑक्सिजन असतो तो मेंटेन राहतो. नंतर सावलीमुळेच अनेक जलचर त्या सावलीच्या खाली, बऱ्याचदा तुम्ही बघितलंच समजा कधी नदीच्या काठी जाऊन तर आपल्या मुळामुठेच्या काठी पण करंजाची खूप दाट झाडी आहे, तर त्याच्या खाली जी काय पूल्स तयार झालेली आहेत, डबकी तयार झाली, तर तिथे बरोबर तुम्हाला काही मासे आणि काही विशिष्ट ॲक्वेटिक इन्सेक्ट्स तिथे दिसतात. त्यामुळे ही सावली अत्यंत गरजेची. लीफ फूड म्हणजे ह्या ही पानं जी गळतात, ती पानं गळली की ती तिथे कुजतात, कुजली की तिथलेच मायक्रोब्स जे काय पाण्यातले असतील, मायक्रोब्स म्हणजे काय, तर काही जीवाणू किंवा काही फंगस हे तेल कुजवतात आणि तिथल्या तिथेच त्याचं ऑर्गॅनिक टू इनऑर्गॅनिक असं कन्व्हर्जन होऊन ते परत झाडांना अवेलेबल करतात. सो एक ज्याला परत एकदा थोडंसं टर्म टेक्निकली डेट्रिटस फूड चेन म्हणतात, ती तिथे असते. त्यामुळे अशा अनेक फूड चेन तुम्हाला दिसतात, त्याच्यासाठी लीफ फूड हे फार महत्त्वाचं आहे. न्यूट्रिएंट अपटेक हा खूप फास्ट असतो
आणि परत एकदा नदीमध्ये उतारांवरून जर का शेती झालेली असेल तर खूप मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड सुद्धा जात असतात, तर हा सुद्धा अपटेक काही अंशी ही झाडं करत असतात. अर्थात नदीची काहीतरी कॅरिंग कपॅसिटी आहे, त्याच्या जर का पलीकडे जर का हे सगळे ह्याच्या काय म्हणूया पाण्याची पॅरामीटर्स गेली तर ऑब्व्हियसली ही सगळी सिस्टीम कोलमडते. तेच आत्ता आपल्या नद्यांच्या बाबतीत होतं आहे. पण जेव्हा हे सगळं काही एका प्रमाणात असतं, त्याचं स्केल खूप मोठं झालेलं नसतं, तेव्हा ही सिस्टीम खूप चांगलं काम करते. उत्तम असं फिश अँड वाईल्ड लाईफ हॅबिटॅट आहे, म्हणजे फक्त पाण्यातलेच सगळे प्राणी पक्षी असं नव्हे, पण आजूबाजूला जे रिपेरियन फॉरेस्ट आहे, जंगल जे आहे, त्याच्याशी सुद्धा असोसिएटेड काही विशिष्ट पक्षी असतात. उदाहरण द्यायचं झालं तर खंड्या, म्हणजे किंगफिशरसारखे पक्षी, की जे राहत आहेत इकडे पण नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सो असे असोसिएशन खूप महत्त्वाचे. फिल्टरिंग रन ऑफ म्हणजे उतार आहे, नदीच्या दोन्ही काठांवर उतार असतो, तर जे काय पाणी येतं, मग ते समजा पावसाचं असेल, स्टॉर्म वॉटर असेल, किंवा शेतीतून येणारं किंवा दूषित पाणी असेल, तर ते सगळं फिल्टर होऊन आतमध्ये येतं आहे. त्यामुळे रिपेरियन झोन हे कुठल्याही नदीच्या काठी असायला हवे, त्याचे मोठे बेल्ट असायला हवे. मी काय मम्मी एक सांगत असतो की पूर्वी आपल्या लिटरेचरमध्ये पेशवे म्हणे नदीच्या काठी शिकारीला जायचे असा कुठेतरी उल्लेख आहे, तर आता आश्चर्यच वाटतं नदीच्या काठी काय काही जंगलच राहिलं नाही, तर प्राणी एकेकाळी होते आणि पेशवे शिकारीला जायचे असा रिपेरियन झोन असणार असं इमॅजिन करता येते. तर कुठेतरी आपण ते परत करायला पाहिजे, ते त्यालाच आपण रिस्टोरेशन असं म्हणतो. त्याच्याविषयी थोडं पुढे बोलू. पुढचा महत्त्वाचा भाग आहे सेडिमेंट्स, म्हणजे नदी जे मोठे खडक किंवा दगड गोटे वाहून आणते त्याला आपण सेडिमेंट्स म्हणतो आहे. त्या नदीच्या उगमापासून ते मुखापर्यंत ह्या सेडिमेंट्सचा आकार बदलत जातो. पात्राचा देखील काय रुंदी बदलत जाते आणि त्याच्याप्रमाणे जीवितता बदलते. आता हा उगमाकडचा फोटो आहे, हा नवजाचा म्हणजे कोयनेतला फोटो आहे. तर बघताय तुम्ही की मोठाले खडक असतात, आपल्या उंची एवढे मोठे खडक असतात, आणि मग इथे असणारं जंगल जाती परत एकदा त्याच्या खूप आपण डिटेलमध्ये जायला नको, पण ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असते. एक उदाहरण द्यायचं झालं तर ही अत्यंत स्पेशल वनस्पती आहे जी ह्या इथल्याच खडकांशी असोसिएटेड आहे. पोडोस्टेमेसी नावाची एक फॅमिली आहे आणि फुलणारं झाड आहे. बघताना असं वाटतं की हे शेवाळ किंवा ह्या गटातलं असेल, पण त्याला सुंदर फुलं येतात. हा त्याचा मायक्रोस्कोपिक फोटो आहे आणि हे केवळ ह्या खडकांवरच आपल्याला दिसतं, हे इतरत्र दिसत नाही. आणि हे ह्या फ्लोशी खूप असोसिएटेड आहे, म्हणजे जेव्हा रिसिडिंग मॉन्सून असतो, म्हणजे ऑक्टोबरमध्ये हा गेल्या ऑक्टोबरमध्ये आत्ताच काढलेला फोटो आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जेव्हा फ्लो थोडा कमी झालेला असतो, पूर्ण वाहत नसतो, अशावेळी ते फुलतं. अशावेळी जर का ह्याच्यामध्ये काही कारणाने सबमर्जन्स राहिला तर ते फुलत नाही. तर त्याच्यामुळे आपण जी काही छोटी छोटी इंटरव्हेन्शन करतो त्याने किती फरक पडत असेल नदीमध्ये आणि तिच्या ह्या सगळ्या जैविधतेमध्ये असं आपल्याला कल्पना करता येऊ शकते. पुढचा जो सेडिमेंट आहे तो तुम्हाला दिसत आहे फोटोमध्ये की छोटे छोटे तुकडे आहेत. ही जी सगळे ग्रॅव्हल आहेत तर ह्या प्रत्येक ग्रॅव्हलला चिकटून बसलेले काही मे फ्लाईज किंवा कॅडीज फ्लाईज आपल्याकडचे काही इन्सेक्ट्स आहेत की ते इंडिकेटर्स आहेत. म्हणजे जर का खूप स्वच्छ पाणी असेल, मे फ्लाय तुम्हाला सांगायचं झालं तसे चतुरासारखे असतात आणि खूप सुंदर असतात. काही एका सीझनमध्ये त्याचे जे अडल्ट आहेत, म्हणजे त्याचं लाईफ सायकल पूर्ण करून उडून बाहेर जाणारे जे किडे आहेत, ते कधीतरी आपल्याला चांगल्या पाण्याच्या अवतीभोवती दिसतात. तर ते सगळे या ग्रॅव्हलशी असोसिएटेड असतात. आणि इतकी गंमत वाटते की एक जर का एवढासा हातात मावेल एवढा खडक असेल तर प्रवाह कुठल्या बाजूने आहे त्याच्याप्रमाणे त्या मे फ्लाईजच्या जाती ठरलेल्या असतात. पाण्याला फेस करण्याला एक वेगळी मेफ्लायची जात आहे, ज्याला पाणी सहन होत नाही तो त्या ग्रॅव्हलच्या खाली बसतो किंवा मागच्या बाजूला बसतो. सो अशा पद्धतीने एक एक खडक ही सुद्धा एक छोटी छोटी परिसंस्था आहे. आणि इतकं आपण सगळ्याचा म्हणजे एवढी ही बायोडायव्हर्सिटी आहे, म्हणजे जर का हे काउंट करायचं झालं, त्याचं जर का क्वांटिफिकेशन करायचं झालं, तर आपल्या लक्षात येऊ शकेल की केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण एक नुसता डॅम घातला की हे सगळं सबमर्ज करून हे सगळं नाहीसं करत असतो. पुढचा जो हॅबिटॅट आहे तो वॉटरफॉल, म्हणजे एरवी आपण धबधब्यांकडे पर्यटन म्हणूनच बघत असतो, सुंदर त्याचे तुषार उडत असतात. पण इकोलॉजिकली परत त्यांच्याकडे बघितलं तर आम्ही त्याला स्प्रे झोन म्हणतो. म्हणजे जर का याचा क्लोजअप पाहिला तर जे काय तुषार उडत असतात तर त्या स्प्रे झोनमध्ये व्हर्टिकल वेटलँड्स तयार होतात. म्हणजे जो काय ओलावा असतो त्या ओलाव्यावर येणारे अत्यंत स्पेशल परत एकदा वनस्पती असतात. त्यातले काही नावं द्यायची झाली तर एक ट्रायपोगॉन म्हणून गवत आहे जे तुम्हाला इथे दिसतं आहे, तर ते तिथे असतं. किंवा एक पांटेरडा नावाची अत्यंत सुंदर वनस्पती आहे, ती फक्त तुम्हाला ह्याच ठिकाणी दिसते. परत एकदा ह्या प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत, एंडेमिक आहेत, ह्या इतरत्र कुठे तुम्हाला जंगलात नाही सापडणार, पण ह्या धबधब्याशी असोसिएटेड आहेत.
धबधबा बघितला की एक सुंदर पक्ष्याचं गाणं कानामध्ये ऐकू येतं, ते म्हणजे हा मलबार व्हिसलिंग थ्रश नावाचा पर्वत कस्तूर नावाचा आपला हा पक्षी आपल्याकडे सह्याद्रीमध्ये दिसतो. तो हमखास या धबधब्यांच्या आजूबाजूला असतो, त्या तुषारांचा अगदी आस्वाद घेत असतो आणि जवळपासच कुठेतरी त्याचं घरटं पण असतं. तर ही जी सगळी डायव्हर्सिटी ही या धबधब्यांशी असोसिएटेड आहे. हा जो तुम्हाला फोटो दिसतो याला रिफल्स म्हणतात, मराठीत काय म्हणता येईल मला माहीत नाही, नुसते पसरलेले दगड गोटे असं आपण म्हणू शकतो. तर रिफल्स आणि त्याच्या बरोबरीने हे बघा, आता हां इथे मी त्याचा फोटो टाकला आहे. मगाशी मी जे म्हणलं मे फ्लाय, ही तिचं निम्फ आहे, म्हणजे एक स्टेज आहे लाईफ सायकलमधली आणि त्याच्याखाली त्याचा अडल्ट आहे. सो अत्यंत सुंदर असे हे किडे आहेत की जे या रिफल्समध्ये दिसतात आपल्याला. आणि रिफल्स आणि पूल्स असा सिक्वेन्स दिसतो आपल्याकडे, म्हणजे नदी पसरते तिचा गाळ आणि कुठेतरी ती खनन करते. जेव्हा खनन करते म्हणजे उकरून काढते तेव्हा पूल्स तयार होतात, डबकी तयार होतात. आणि या पूल्समध्ये मात्र खूपच वेगळी विविधता आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. काय ही विविधता? वॉटर बीटल, म्हणजे अगदी चिकूची बी असावी असा हा एक बीटल आहे आणि जो पाण्यावर तरंगत असतो. ट्रेकर्स असतील या ग्रुपमध्ये कुठेतरी तुम्हाला माहिती असेल की जेव्हा ट्रेकर्स ट्रेकिंगला कुठेतरी रिमोट एरियामध्ये जातात तेव्हा ही किडे जिथे दिसतील तिथलं पाणी ते पितात. कारण परत एकदा इट्स अ इंडिकेटर ऑफ क्लीन वॉटर, जिथे स्वच्छ पाणी आहे तिथेच हे तुम्हाला किडे दिसतात. नंतर ड्रॅगन फ्लाय, चतुर जो आहे तर चतुर पण त्याची सगळी जी काय लाईफ सायकल आहे, ती अंडी जो आहे तो त्या पाण्यातच घालतो, सगळी पूर्ण त्याची जीवनचक्र तिथे पूर्ण होतं. परत एकदा ह्यातल्या काही ज्या जाती आहेत त्या स्वच्छ पाण्याच्या इंडिकेटर आहेत आणि काही ज्या जाती आहेत त्या प्रदूषित पाण्याच्या इंडिकेटर्स आहेत. तर त्याप्रमाणे पण तुम्ही असेसमेंट करू शकता. हा एक वॉटर स्ट्रायडर किंवा वॉटर स्केटर आहे, म्हणजे जर का ह्याचा क्लोजअप पाहिला तुम्ही तर हा असा आहे. फक्त त्याचे चार पाय त्याने पाण्यावर रेस्ट केलेले असतात आणि अख्खी बॉडी उचललेली असते आणि पूर्ण वेळ तो पाण्यावर असा तरंगत असतो. हा पण एकदा परत एकदा स्वच्छ पाण्याचं इंडिकेटर आहे, हा पण असला पाहिजे आपल्याकडे. सो ही सगळी आपल्याकडची जर का डायव्हर्सिटी असेल नदीमध्ये तर पाणी स्वच्छ आहे असं म्हणता येतं. तर दुर्दैवाने आपल्याकडे मुळामुठेमध्ये हे फारच कमी प्रमाणात बघायला मिळतं. ड्रॅगन फ्लाईज बघायला मिळतात पण ते सुद्धा काहीच पॅचेसमध्ये. आणि महासीर शेवटचा, हा महासीरचा फोटो घातला आहे पण मुख्य मासे, मासे नदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि देशी मासे ची डायव्हर्सिटी आपण म्हटलं तसं की गंगेमध्ये जशी आता हळूहळू कमी होत चालली तशी मुळामुठेत नंतर ऑलमोस्ट नाहीशी झाली आहे. कारण का आपण काही नॉन नेटिव्ह मासे इंट्रोड्यूस केले ह्या कारणाने की स्थानिक लोकांना त्याच्यापासून उत्पादन मिळेल, पण त्याच्यामध्ये आपले त्या सगळ्या माशांनी आपल्या नेटिव्ह माशांची सगळी अंडी पिल्लीच खायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे आपल्या देशी जी काय ही पूर्ण डायव्हर्सिटी होती ती सगळीच हळूहळू नष्ट व्हायला लागली. मुळामुठेत तर प्रदूषणाने ती अजूनच राहिली नाही. पण ही सगळी आपल्याकडची, ह्याच्यामध्ये खूप ॲडिशन करता येईल पण हे तुम्हाला एक जस्ट ग्लिम्स म्हणून मी दाखवते की ही सगळी डायव्हर्सिटी आहे. काही काही पूल्स असतात ते थोडे खोल असतात, म्हणजे हे जे आत्ता आपण बोललो ते थोडं शॅलो पूल्स की जिथे सूर्यप्रकाश खाली पोचतो तळाशी, अशा पूल्समधली डायव्हर्सिटी पाहिली. पण काही पूल्स असतात ते खोल असतात. हा जो फोटो आहे हा पानशेतच्या कॅचमेंटमध्ये एक टेकपोवळं नावाचं गाव आहे. टेकपोवळे आणि बारा मावळे असं त्यांच्याकडे म्हण आहे. का तर शिवाजीच्या काळात तिथे 12 वस्त्या किंवा गावं होती, ती सगळी त्या टेकपोवळ्यात एकत्र यायची. तर असं ते टेकपोवळे, आणि टेकपोवळ्याचं हे तळं का प्रसिद्ध, तर ही देवराई आहे ह्याच्या आजूबाजूला आणि वर्षानुवर्ष प्रोटेक्टेड आहे. त्याच्यामुळे तिथे हे असे महासीर दिसतात, असे मोठाले महासीर मासे आहेत. महासीर म्हणजे आपल्याकडचा एक गेम फिश आहे आणि एंडेमिक आहे. ह्याच्यामध्ये परत खूप जाती आहेत, काही खूप थ्रेटन्ड आहेत, काही एक्स्टिंक्ट झालेल्या आहेत. तर त्यामुळे या महासीरला खूप महत्त्व आहे. आणि किती वर्षानुवर्ष आता आम्ही तिथे जातो आहे पण अर्थात आम्ही गेलो नाही. का? कारण का तिथे बायकांनी जाणं अलाउड नाही आहे तळ्यामध्ये. आणि कदाचित म्हणूनच की काय ते तळं राखलं गेलं आहे. आणि गावातले लोक इतकं मानतात की तिथे ते जे पुरुष जातात ते चप्पलसुद्धा बाहेर काढून मग तिथे जातात आणि त्याच्यामुळे ते स्वच्छ राहिलंच आहे आणि ही सगळी डायव्हर्सिटी टिकून आहे. आम्हाला कधीतरी वाटतं की बायका गेल्या नाही, कारण नाही तर त्यांनी क्लिनिंग सगळं वॉशिंग सुरू केलं असतं तर कदाचित ही डायव्हर्सिटी राहिली पण नसती. सो कधीतरी अशा ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेसचाही ह्या कॉन्झर्वेशनमध्ये उपयोग होतो आहे. रॅपिड्स कदाचित सगळ्यांना माहिती असतात व्हाईट वॉटर राफ्टिंगमुळे, पण रॅपिड्स अत्यंत महत्त्वाचा हॅबिटॅट आहे. कारण त्याच्या प्रत्येक स्प्लॅशबरोबर पाणी जे उडतं एकेका खडकावरून तेवढा ऑक्सिजन मिक्सिंग होतं. वॉटरफॉलचं पण तेच आहे की जर का थेंब एक हवेवरती जात असेल तर तेवढा तो ऑक्सिजन त्याच्यामध्ये डिझॉल्व होतो.
त्यामुळे रॅपिड्सचं महत्त्व परत एकदा आहेच. आणि इथे पण ह्या सगळ्या ग्रॅव्हल्समध्ये आणि कॉबल्समध्ये हे सगळेच निम्फ्स असतातच या इन्सेक्ट्सचे. आणि इन्सेक्ट्स का महत्त्वाचे आहेत, ॲक्वेटिक इन्सेक्ट्स, कारण तो पाया आहे परिसंस्थेचा. म्हणजे तुम्हाला जर का शाळेतलं आपलं आठवत असेल, तर शाळेत आपण इकोलॉजिकल पिरॅमिड शिकलेलो असतो, की ज्याचा बेस जो आहे तो ब्रॉड पाहिजे आणि वरती जो पिरॅमिड आहे तो हळूहळू नॅरो होत जातो. तर त्यामुळे वरची जी काय जाती आहे, अपेक्स स्पीसीज आहे, ती जर का आपल्याला जगवायची असेल तर खालचे जे काही इन्सेक्ट्स आणि सगळी झाडं आहेत ती खूप मोठ्या प्रमाणावर पाहिजेत. त्यामुळे हे इन्सेक्ट्सचे नंबर आणि जाती जेवढ्या जास्त तेवढी ही परिसंस्था जास्त स्टेबल राहते. तसं ह्या सगळ्या आपल्या रॅपिड्सचं महत्त्व आहे. ग्रास क्लम्स असे दिसतात तुम्हाला, काही आपली देशी गवत आहेत ती अशी क्लम्समध्ये तिथे, त्याने पण परत एकदा हे सगळी फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये फिल्टर केलं जातं, छोट्या छोट्या पक्ष्यांसाठी तो आसरा तयार होतो, त्यामुळे हे सगळे आसरे महत्त्वाचे आहेत. पॉटहोल्स आहेत, रांजणखळगे सगळ्यांनी कदाचित बघितलेले असतील टुरिझमच्या ह्याच्यासाठी, तर आपण काय ते इथले निगोदचे रांजणखळगे तर तिथे पण आहेत. तर ह्याचं पण म्हणजे महत्त्व काय, आता हे कसे तयार होतात, तर हे तयार व्हायला पण लाखो करोडो वर्ष जातात. म्हणजे एक कुठला तरी छोटासा खडक एका खळग्यात अडकतो, तो प्रवाहाबरोबर फिरत राहतो ना, अगदी लिटरली आपलं उखळ जसं तयार होतं तसं तो तयार होतो, पण तो नैसर्गिकरित्या तयार झालेला आहे. आणि असे अनेक रांजणखळगे तयार होतात नदीच्या पात्रामध्ये. तर पहिला हो हे ह्याच्यातही तुम्हाला आतमध्ये दिसत आहेत आणि शंख पण दिसत आहेत, म्हणजे तो पण एक प्राण्यांसाठी पण तो एक हॅबिटॅट आहेच. मुख्य काय आहे ह्याचं, तर परत एकदा म्हणजे हे पर्यावरणीय सेवा देतात माणसाला, म्हणजे फक्तच जीवविधता त्याच्यावर अवलंबून आहे असा एकच अँगल नाही आहे. तर हा जो फोटो आहे हा एक येळवली म्हणून गाव आहे भीमाशंकरमधलं, तिथला आहे. तर ते गाव आधीच एक विलक्षण गाव आहे, सुंदर वरती सह्याद्रीच्या एका माथ्यावर ते आहे भीमाशंकरच्या जवळ. आणि तिथे गेलो तर तिथे गावात ऑब्व्हियसली नळ वगैरे नाही आहेत आणि कोणी पाहुणे गेले तरी आपण आपली आपली घागर उचलून जायची आणि त्या रांजणखळग्यातनं जाऊन पाणी भरून आणायचं. तर त्या तिथं आम्ही निघालो, ते म्हणलं की ताई प्रत्येकाला आपापलं आणायला लागेल, म्हणलं हरकत नाही. आम्ही गेलो आणि उत्तम सिस्टीम आहे तिथे, म्हणजे असे तीन लेवलला रांजणखळगे आहेत. सगळ्यात वरचं जे आहे रांजणखळग्यातलं पाणी, म्हणजे ती वरच्या लेवलचा जो रांजणखळगा ते पिण्यासाठी आहे, म्हणजे सगळे माणसं तिथलं पाणी पितात. मधलं जे आहे ते सगळं गुरं पाणी पितात आणि खालचा जो आहे तिथे सगळं त्यांचं धुणी भांडी असं चालतं. आणि हे पाणी ओढा अख्खा कोरडा होतो पण हे जूनपर्यंत पाणी टिकतं, त्याच्यामुळे या रांजण मोठाले रांजणखळगे एका खोली एवढे मोठे असे हे रांजणखळगे. तर त्यामुळे असे पण ह्याचे फायदे आहेत. आता तुम्ही विचार करा, जर काही कारणांनी ह्यातला फ्लो थांबला किंवा उलटं झालं, डॅम घातला आणि हे सगळं जर का समर्ज झालं आणि डॅममध्ये पाणी राहिलं नाही, तर हे खूपदा ही सगळी इकोलॉजी डिस्टर्ब होते. ब्लास्टिंग केलं कुठेतरी वरच्या बाजूला तरीसुद्धा या रांजणखळग्यातलं पाणी गेलं असं सांगणारी लोकं आहेत. सो ही सगळी आपल्याकडची जी काही म्हणजे काय फिजिकल फीचर्स आहेत नदीमधले, तर ते खूप महत्त्वाचे आहेत. कारण ह्याच्याशी असोसिएटेड जैवविविधता तर आहेच, पण स्थानिक लोकांची सगळी रोजची लाईफस्टाईल पण ह्याच्यावर अवलंबून आहे. नदीतला अजून एक महत्त्वाचा भाग प्राण्यांबरोबर म्हणजे सगळी वनस्पती, त्याला फायटोप्लँक्टन म्हणतात. फायटोप्लँक्टन म्हणजे काय, तर अगदी डोळ्याला न दिसू शकणाऱ्या वनस्पती, की ज्यावेळी नदीला रंग येतो तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे त्या वनस्पती नदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असतात. आणि परत एकदा मगाशी म्हणलं तसं की त्या इकोलॉजिकल पिरॅमिडचा तो बेस आहे, तो जर का आपण जपला आणि तो आपण एवढ्याने जपू शकतो जर का त्याच्यामध्ये काही ॲडिशन केलं नाही, जर का त्याचे BOD COD DO म्हणजे ह्या सगळ्या लेवल्स आहेत वेगवेगळ्या, म्हणजे काय त्याची केमिस्ट्री कशी आहे पाण्याची, ती जर का आपण नैसर्गिकरित्या जशी असते तशी मेंटेन केली, तर हे सगळे फायटोप्लँक्टन म्हणजे काय, तर शेवाळ्यासारखे वनस्पती ह्या त्या नदीमध्ये राहू शकतील. आणि मग नंतर पक्षी तर काय, पक्षी आपण आम्ही अनेक प्रकारचे जलचर आहेत पण पक्षी सगळ्यात सांगायला सोपे, कारण पटकन दिसतात आणि इंडिकेटर म्हणून त्यांचा खूप चांगला उपयोग होतो. आता हा जो आहे हा कॉमन किंगफिशर, म्हणजे नेहमीचा जो आपला मोठा खंडे असतो याला आपण बंड्या म्हणूया, तर हा छोटा असतो आणि तो दिसतो तुम्हाला स्वच्छ पाणी असेल अशाच ठिकाणी. हा अजून एक किंगफिशर आहे ह्या, तर म्हणजे हा तर हिरो आहे सध्या फोटोग्राफर्समध्ये, ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर. म्हणजे मला असं वाटतं की ह्या पक्ष्याच्या भोवतीची इंडस्ट्री काढली तर ती GDP कॉन्ट्रीब्यूट वगैरे करेल काही वर्षांनी. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये काही काही ठिकाणी तो पक्षी दिसतो म्हणून मोठ्या प्रमाणात पुण्यामधनं बसेस जाऊन तिथे त्याचे फोटो काढतात.
तर एनिवेज दॅट अ पार्ट. पण ह्याचं एक काही अत्यंत रेअर आहे हा, खूप दुर्मिळ आहे, खूप कमी ठिकाणीच तुम्हाला दिसतो, खूप सुंदर पक्षी आहे. आणि ह्या परत एकदा चांगलं रिपेरियन फॉरेस्ट जिथे असेल अशा ठिकाणी तो आपल्याला दिसतो. सो ह्या पक्षी यायला पाहिजे असं काहीतरी आपण टार्गेट ठेवायला हरकत नाही मोठेमध्ये. निदान पाईड किंगफिशर हा जो आहे हा पुढचा आहे, पाईड किंगफिशर. पाईड म्हणजे काळा पांढरा, आणि हा पण परत एकदा खूप सुंदर किंगफिशरचा प्रकार आहे. तो असा हॉवर करतो पाण्यावर आणि झपकन खाली जातो, मासा पकडतो आणि निघून जातो. सुंदरच पक्षी किंग पाईड किंगफिशर. आणि हा आपला नेहमीचा, तुम्ही सगळ्यांना माहिती असेल, व्हाईट थ्रोटेड किंगफिशर म्हणजे खंड्या. तर हे सगळे जे काय पक्षी आहेत हे अनेक गोष्टी इंडिकेट करतात आपल्याला. पुढचा जो मुद्दा आहे तो मियँडर्स. मी मगाशी म्हटलं तसं की नदी, ते जे काय मगाशी आपण म्हणलं की इरोजन, ट्रान्सपोर्टेशन अँड डिपॉझिशन करते, ह्या सगळ्या करत असताना तिचे मियँडर्स तयार होतात. ती कुठेतरी वक्राकार होत जाते आणि हे खूप महत्त्वाचे आहे, ती वक्र असणं. म्हणजे का महत्त्वाची आहेत, आता ती जो तिचा आतला बँक आहे तिला पॉइंट बार म्हणतात. म्हणजे काय, तर आतल्या बाजूला ती सगळं डिपॉझिट करते, अशी वळते तेव्हा त्या फोर्समुळे जे काय तिच्याबरोबर आलेले सेडिमेंट्स आहेत ते सगळे डिपॉझिट होतात. आणि तिचा जो सगळा फोर्स आहे तो बाहेरच्या बँकवर जातो. त्या बाहेरच्या बँकवर जात असेल आणि त्याला कट बँक म्हणतात. म्हणजे तिथून ती खनन करत असते, इरोड करत असते आणि हे असं सतत चालू राहतं. त्याच्यामुळे ती वक्राकार बनते. तर हे वक्राकार असण्याने रिफल्स आणि पूल्स, मगाशी जे आपण म्हटलं त्याचा सिक्वेन्स तयार होतो. तो सिक्वेन्स असेल तर मगाशी आपण म्हणल्या त्या सगळ्या जलचर जाती त्या त्या ठिकाणी राहतात आणि ती परिसंस्थेला एक काहीतरी फूड म्हणजे अन्न हे मिळत असतं. सो त्याच्यामुळे ती वक्राकार असणं गरजेचं. ही जर का आपण स्ट्रेट केली तर हे सगळे हॅबिटॅट नाहीसे होतात. आणि आपल्याकडे एक्झॅक्टली शहरामध्ये तेच करतायत की नदीमध्ये ती पूर्णपणे सरळ करून टाकायची, चॅनलाइज करायचं किंवा डायव्हर्जन ठेवायचंच नाही, अशा गोष्टी आपल्याकडे जगभर होत आहेत. तर त्याच्यामुळे ही सगळीच डायव्हर्सिटी आपल्याकडनं नाहीशी होते. कॉरिडॉर हा अजून महत्त्वाचा प्रकार आहे. जशी ती नदी वळते तशीच तिच्या दोन्ही काठांवर हा जो काय रिपेरियन फॉरेस्ट आहे तर त्याला रिव्हर कॉरिडॉर म्हणून तो काम करतो. कॉरिडॉर म्हणजे काय, तर दोन गोष्टी एकमेकांना जोडणारा पट्टा. तर तो फक्त तुम्हाला हा दिसतोय असा नाही आहे, तर पुढच्या स्लाईडमध्ये दाखवलं आहे तसा तो असायला हवा. आणि असा का असायला हवा, म्हणजे खूपदा असं होतं की नदीच्या काठी आहे तेवढा बेल्ट पुरेसा आहे, तर तो पुरे होत नाही. कारण का, पूरक्षेत्र ह्याच्या बाहेर जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला हा जो हिरवा पट्टा आहे तर ती जेव्हा डिपॉझिट करणार आहे तेव्हा तिला जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात पाणी येतं तेव्हा ती तो काठांवर पसरते. आणि ते हे हिरवा जो रंग तुम्हाला दिसतो तो तेवढ्या भागामध्ये ते पूरक्षेत्र असतं. ते जर का तुम्ही मोकळं ठेवलं ती किंवा तिथे फक्त शेती केलीत तर काही हरकत नाही, पण इथे वस्ती केलीत तर तुम्हाला हा कायम धोका राहणार आहे. त्याच्यामुळे रिव्हर कॉरिडॉर हा अख्खा मोठा पट्टा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. पुढचा फॉनल ग्रुप आहे म्हणजे मासे. माशांच्या तर एवढ्या जाती आपल्याकडे आहेत किंवा होत्या, आता नष्ट झाल्यात. तर ही एक झू आउटरीच नावाची एक संस्था आहे, ते खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या थ्रेटेन स्पीशीजवर काम करतात. त्यांनीच हे सुंदर पोस्टर तयार केलं. ह्याच्यामध्ये महासीर पण तुम्हाला दिसतं, जे खवले मोठे खवले असलेले ते महासीर आहेत. आणि हे सगळेच मासे म्हणा किंवा हे इतर इन्व्हर्टिब्रेट्स जे आहेत, म्हणजे क्रस्टेशियन्स असतील किंवा मग असे आपण म्हणले ते छोटे छोटे जे काय सगळे कीटक असतील, तर ते नदीच्या प्रवाहामध्ये व्हर्टिकली डिवाइड झालेले असतात. म्हणजे वेगवेगळ्या, म्हणजे सगळ्यात नदीचं गाळ जिथे असतो, म्हणजे ते दगड गोटे जिथे असतील तिथे काही विशिष्ट माशांची जात असेल. म्हणजे जर का एवढा प्रवाह असेल तर खालचे मासे वेगळे, मधल्या भागात वाहणारे वेगळे, आणि अगदी सरफेस फिडर्स म्हणजे फक्त वरती असणारे वेगळे, असे ते सगळे त्यांचे गिल्ड्स म्हणतात त्याला, तर ते असतात. आणि त्याच्याप्रमाणे परत एकदा ही सगळी इकोलॉजी बदलते. ह्याच्यामध्ये आम्ही त्याला म्हणतो की रिसोर्स पार्टिशनिंग आहे. त्यांनी त्यांचं हॅबिटॅट सेग्रिगेशन केलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही आहे. आणि ही जर का तो वॉटर कॉलम एका विशिष्ट पद्धतीने कायम राहिला तर ही डायव्हर्सिटी राहणार आहे. तो जर का काही एका कारणाने खूप कमी झाला किंवा खूप जास्त वाढला तर ही डायव्हर्सिटी सगळीच नाहीशी होते. आणि तेच एक्झॅक्टली आपल्याकडच्या नद्यांचं होतं आहे, बिकॉज वी आर प्लेईंग विथ द फ्लो. आपण इधर डॅम घालून ते सगळा फ्लो अल्टर करतो आहे, त्यामुळे ही सगळे मासे खूप मोठ्या प्रमाणात कमी होतात आणि अर्थात प्रदूषणाने पण हे सगळं नाहीसं होत चाललं आहे. ऑटर्स हे आपल्याकडे आता खूप कमी नद्यांमध्ये राहिलं आहे. हा एक मॅमलच आहे. उद मांजर किंवा काय मांजर, काहीतरी मांजर म्हणतात त्याला, की उद मांजर, पाण मांजर, पाण मांजर म्हणतात. तर तो आता खूप कमी ठिकाणी आपल्याला दिसतो. तर
तर ती पण एक इंडिकेटर आहे की आपण आपल्या नद्यांचं करतोय काय. तर हे मोठे सगळे जे काय मेगा फॉना ज्याला म्हणतात, तर तो सगळा आता हळूहळू नाहीसा होत चाललाच आहे. आणि शिवाय अगदी मायक्रोफॉना आहे तो जो अत्यंत डेलिकेट आहे ह्या सगळ्या प्रदूषणासारख्या गोष्टींसाठी, तो पण नाहीसा होत चालला आहे. सो हे आपलं अल्टिमेटली उद्दिष्ट असायला हरकत नाही की ह्या विशिष्ट स्पीसीजना कॉन्सन्ट्रेट म्हणजे काय त्याच्यावर लक्ष केंद्रित करून त्या पद्धतीने रिस्टोरेशन. नाही हा मी आता नेटवरचा घेतलेला. हां, किंवा कोकणातही दिसतात, कोकणातली लोकं सांगतात खूप ठिकाणी. मार्लेश्वरच्या जवळची लोकं सांगत होती मध्ये की आम्हाला आमच्या इथे स्ट्रीममध्ये पूर्वी बघितलेत, अलीकडे नाही पाहिलेत. पण सगळेच जण पटकन दिसत. सो हे एकाच स्लाईडमध्ये मी दाखवलं आहे की सगळ्या नदी सॉर्टिंग कसं करते सेडिमेंट्सचं. म्हणजे अगदी पहिल्या फोटोमध्ये तुम्हाला दिसतं की मोठे खडक आहेत, दुसऱ्याच्यामध्ये थोडेसे फाईन थोडेसे छोटे असे कॉबल्स आणि ग्रॅव्हल्स आहेत, नंतर वाळू आहे, आणि सगळ्यात शेवटी अगदी फाईन सिल्ट आहे. सो ह्या प्रत्येकाशी असोसिएटेड आपण बघितलं की ही जीवविधता बदलत जाते. आणि आता नदी मात्र तिच्या शेवटच्या टप्प्यात आली आहे की ही समुद्राला आता मिळणार आहे, ज्याला नदीचं मुख असं म्हणतात. ही खाडी आहे, वासिष्ठी आहे ही, आणि ही जिथे मिळते तिथे एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी परिसंस्था तयार होते. ती कुठली तरी आपण बघूया, ज्याला खारफुटी असं म्हणतात. पण ह्या खाडीचे अनेक म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही आता ह्या इथे तुम्हाला दिसतंय की वाळू काढण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये चाललं आहे. म्हणजे काय तर पूर्ण तळच खरवडून टाकतात आणि तिने जे आणलेले सगळी डिपॉझिशन्स आहेत ती सगळी उचलली जातात. तर आता तुम्ही इमॅजिन करा की ही सगळी जी काय टॅडपोल्सची अंडी पिल्ली इन्सेक्ट्सच्या वेगवेगळ्या निम्फल स्टेजेस या सगळ्या ह्याच्यामध्ये डिस्टर्ब होतात. तर हे करायचंच नाही का तर असंही नाही, पण त्याच्यावर काहीतरी ऑब्व्हियसली काहीतरी नियम असले पाहिजेत की तुम्ही किती प्रमाणामध्ये हे करू शकतात. कदाचित कायदे आहेत पण आपल्याकडे इम्प्लिमेंटेशन होत नाही असंही आहे. तर ही जर का खाडी आपण बघितली तर त्याच्या दोन्ही काठांवर कोकणात गेलेल्या लोकांना माहिती असेल की वस्ती आहेत, नारळाची पोफळीच्या वाड्या आहेत, आणि अत्यंत स्पेशल अशी सगळी डायव्हर्सिटी आहे. या खाडीमध्येच तुम्हाला इथे दिसते रीफ हेरॉन, ग्रे हेरॉन, नंतर मार्श हॅरियर म्हणजे तिथला हा अपेक्स प्रिडेटर आहे, म्हणजे पक्षी, शिकारी पक्षी आहे. तर हे जिथे जिथे ही खाडी जरा चांगल्या पद्धतीमध्ये चांगल्या काय म्हणून स्थितीत आहे ही सगळी तुम्हाला पक्ष्यांची डायव्हर्सिटी बघायला मिळते. परत एकदा ही इंडिकेटर आहे मेगाफॉनामधली. ही फ्रेश क्रोकोडाईल तुम्हाला तिथे बघायला मिळते वासिष्ठीमध्ये. तर काही ठिकाणी ही खाडीच्या मार्फत नदी समुद्राला मिळते आणि काही ठिकाणी तिचा डेल्टा तयार होतो. म्हणजे काय तर मोठं पात्र तयार होतं, म्हणजे एकच पात्र राहत नाही तर अनेक चॅनल्स तयार होतात, डिस्ट्रीब्युटरीज म्हणतात त्याला. आणि हे का होतं तर जी नदी जे स्वतःबरोबर घेऊन आलेला गाळ आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घेऊन येते आणि जो स्लोप आहे ज्या स्लोपवरून ती नदी समुद्राला मिळणार आहे तो इतका कमी आहे की त्या तिला वेगच मिळत नाही आणि तिला शक्यच होत नाही तेवढं सगळं समुद्रापर्यंत घेऊन जायचं. त्यामुळे ती आहे तिथेच ते डिपॉझिट करायला सुरुवात करते आणि मग त्याच्यातून अनेक चॅनल्स तयार होतात आणि अशा पद्धतीने तो डेल्टा म्हणजे काय त्रिभुज प्रदेश, त्रिकोणी प्रदेश तयार होतो आणि मग ती जाऊन समुद्राला मिळते. इथे जिथे ही समुद्राला मिळते आणि समुद्राचं पाणी पण म्हणजे जे काय टायडल वॉटर आहे ते आत शिरतं, म्हणजे लाटा आत येतात काही अंशी. ह्या ठिकाणी अत्यंत स्पेशल अशी ही खारफुटी वनस्पतींची परिसंस्था तयार होते. खारफुटी वनस्पती म्हणजे ॲपरंटली तुम्ही जर का बघितलं तर हे आंबा जांभळासारखंच झाड दिसेल पण अत्यंत स्पेशल आहे कारण खाली जो आहे तो सगळा गाळ आहे, अगदी फाईन सिल्ट आहे आणि त्याच्यामध्ये पूर्णतः पाणी व्यापून आहे. म्हणजे एअर स्पेसेस म्हणजे हवा नाहीच आहे त्याच्यामध्ये, सॅच्युरेटेड विथ वॉटर. त्यामुळे होत आहे काय की ह्या वनस्पतींना जगायचं तर त्यांना ऑक्सिजनच नाही आहे म्हणून त्या अत्यंत स्पेशल अशी श्वसनमुळं तयार करतात. म्हणजे जमिनीपासून वरच्या बाजूला अशी श्वसनमुळं येतात, त्याला अनेक छिद्र असतात आणि त्यांच्याद्वारे सगळा गॅसेस एक्सचेंज चालतो. सो हे न्युमॅटोफोर्स हे त्यांनी अडॅप्ट केलेलं एक कॅरेक्टर, त्याला स्युडो रूट्स म्हणतात, न्युमॅटोफोर्स म्हणतात. आणि दुसरं म्हणजे सपोर्टसाठी इतका चिखल आहे की ती नीट उभी नाही राहू शकत म्हणून हे सपोर्टिंग रूट्स ते तयार करतात, त्याला प्रॉप रूट्स पण म्हणतात. सो हे पण ह्या वनस्पतीने तयार केलेलं एक स्पेशल कॅरेक्टर आहे. अजूनही त्या वनस्पतीचे अनेक कॅरेक्टर्स आहेत की इंटरेस्टिंग म्हणजे तिला विविपॅरी आहे, म्हणजे जे काय फळ तयार होतं ते रुजायला जेव्हा ते झाडावर असतं तेव्हाच सुरुवात होते
आणि मग ते एका विशिष्ट स्टेजला पोहोचलं की मग ते गळून पडतं आणि मग ते तिथेच राहील अशी झाडांनी सोय केलेली असते. मोठा त्याला दांडा असतो, मग ते तिथे अडकून पडतं आणि मग वाहून जाऊ शकत नाही तर ते हाय टाईड बरोबर समुद्रातही जाऊ शकतं, बाहेरही जाऊ शकतं किंवा लो टाईड बरोबर परत समुद्रात जाऊ शकतं. हे होऊ नये म्हणून या वनस्पतीने खरोखर तारेवरची कसरत करून स्वतःला इव्हॉल्व केलेलं आहे आणि हे अगदी स्पेशल आहे. परत एकदा मानवाला ह्याचा फायदा काय, तर जिथे जिथे सुनामी आली जिथे मॅनग्रूव्हची ही चांगली जंगलं आहेत मोठ्या प्रमाणामध्ये हे पट्टे आहेत, तर तिथल्या आतल्या वस्तीला त्याच्यापासून फारसा धोका झाला नाही. आणि जिथेही मॅनग्रूव्हचे पट्टे राहिले नाहीत किंवा नाही आहेत निसर्गत, तिथे मात्र सुनामी खूप आतपर्यंत आलेली दिसते. तर असे ही मॅनग्रूव्ह परत एकदा त्याच्यातले अनेक मगाशी आपण बघितल्या तशा एक खेकड्यांच्या अनेक जाती आहेत किंवा वनस्पतींच्या वेगवेगळ्या जाती आहेत त्यातल्या ह्या काही आहेत. हे कांदळ आणि तिवर म्हणजे मुंबईमध्ये ही सगळ्यात जास्त दिसणाऱ्या वनस्पती. आपण जेव्हा वाशीतून मोठ्या त्या पुलावरनं जातो तर दोन्ही बाजूला हे तिवर तुम्हाला दिसतं, बारीक पानांचं झाड आहे, हे कांदळही दिसतं. हा तो फोटो आहे मग अशी मी आत्ता म्हटलं तसं की फळ जे आहे ते झाडावरच रुचतं. हे चिपी नावाचं एक झाड आहे. तर चिपी पूर्वी इंटरेस्टिंग म्हणजे त्याची जी प्रॉप रूट्स आहेत तर त्याची माळ करून पूर्वी त्या मच्छीमार स्वतःच्या नेटला लावत असत, मग ते तरंगायचं समुद्रावर. पण आता ऑब्व्हियसली नायलॉन आणि काय काय गोष्टी आल्या आहेत त्यामुळे सगळं आता आर्टिफिशियल, पण पूर्वी हे झाडाचे असा पण उपयोग होता. मॅनग्रूव्ह असोसिएट्स असतात काही, म्हणजे ह्या काही खरी मॅनग्रूव्ह आहेत आणि त्याच्याशी असोसिएटेड काही वेगळ्या वनस्पती पण आहेत, तर ती पण इथे दिसतात तुम्हाला मॅनग्रूव्हच्या काठी. आणि मग आपली नॉर्मल झाडं दिसायला लागतात. इथले प्राणी हा मड स्किपर नावाचा प्राणी आहे की जो मासा आणि साप ह्याच्यातली लिंक मानला जातो. परत एकदा हा फक्त मॅनग्रूव्हमध्येच तुम्हाला आढळतो. फिडलर क्रॅब म्हणजे फिडलर म्हणतात कारण तो पूर्ण वेळ फिडलिंग असं तो करत असतो आणि त्याला एकच नांगी असते जे तुम्हाला फोटोमध्ये दिसते आहे तसा. हा पण परत एकदा फक्त मॅनग्रूव्हमधला आहे. असे अनेक पक्ष्यांचे फोटो परत एकदा दाखवते. त्याला रेड शँक म्हणून एक पक्षी आहे, तो पण तुम्हाला या इथे पूर्ण वेळ किडे टिपताना दिसतो. तर इथे आता नदीचा हा सगळा प्रवास आपला पूर्ण झाला की ती सोर्सपासून निघाली, तिच्याशी असोसिएटेड ही सगळी वेगवेगळी जीवितता आपण पाहिली आणि आता ती समुद्राला मिळाली. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तिने काय काय केलं, तर सेडिमेंट आणि न्यूट्रिएंट ट्रान्सपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की ती तिच्याबरोबर सगळा गाळ आणि गाळात विरघळलेल्या अनेक गोष्टी घेऊन ती पुढे गेली. त्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल, काही जीवनसत्व असतील. आणि सेवा तिची काय आहे, तर आपल्याला ती पाणी स्वच्छ करून देते. अजूनही सह्याद्रीतल्या किंवा डोंगरांमधल्या अनेक भागांमध्ये तिथले तिथली स्थानिक लोकं कुठल्याही पद्धतीचं वॉटर प्युरिफिकेशन म्हणजे काय ट्रीटमेंट न करता तसंच पाणी पितात. त्याच्यामुळे नदीची त्यांना मिळालेली ही सेवा आहे. पण जेव्हा आपण नदी खराब करतो, म्हणजे आपण जेव्हा नदीमध्ये सांडपाणी टाकतो तेव्हा ही गरज पडते की ते ट्रीट करायला हवं. जर का नदीची ही सगळी कार्य सुरळीत चालू असतील तर पाणी ट्रीट करण्याची खरोखर आवश्यकता नाही आहे. आणि ह्याचं एक खूप चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे आपलं न्यूयॉर्क शहर, हे जे शहर आहे तर ह्याला ट्रीटमेंट प्लांट नाही आहे. पाणी ते ट्रीट नाही करत, तर ते काय त्यांनी काय केलं म्हणजे त्याची पण एक खूप चांगली स्टोरी आहे. तुम्ही जर का इकोलॉजिकल सोसायटीचा कोर्स केला तर त्याच्यात आम्ही हे सगळं खूप सविस्तर सांगत असतो ही स्टोरी. पण त्याचं हे आहे, जिस्ट असं आहे की 1600 मॅनहॅटन वसलं आणि मग सगळा पाण्याचा सप्लाय सुरू झाला आणि अगदी अलीकडे 1993 वगैरे त्यांना असं आढळलं की काहीतरी एक जीवाणू आला आहे आणि त्यांनी ठरवलं की आता फिल्ट्रेशन प्लांट लावायला पाहिजे. फिल्ट्रेशन प्लांटशिवाय काय शक्य नाही आहे. तर केनेडी, एक जॉन एफ केनेडी म्हणून होता, तर तो थोडा एन्व्हायरमेंटलिस्ट होता आणि त्याने असं कन्व्हिन्स केलं न्यूयॉर्क गव्हर्नमेंटला, EPAला, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन एजन्सी म्हणून अमेरिकेतली एजन्सी आहे त्यांना, की एवढी जर का डिकेड्स आणि एवढी 2 शतकं आपण हे फिल्ट्रेशन प्लांट न लावता पाणी पितो, त्याचं कारण असं होतं की वॉटरशेडमध्ये जंगलं खूप इंटॅक्ट होती. आणि डेलावेर आणि कॅटस्किल अशा 2 नद्या आहेत की जे ह्या न्यूयॉर्क आणि हडसन मोठी नदी आहे पण पाणी जे येतं त्या कॅटस्किल आणि डेलावेरमधून येतं. तर ह्यांच्या वॉटरशेड कशा होत्या पूर्वी आणि आता अचानक गेल्या दशकामध्ये अशा गोष्टी सुरू झाल्या आहेत की मोठ्या प्रमाणात तिथे गोल्फ कोर्सेस व्हायला लागली आहेत, लोकं फार्म हाऊसेस घ्यायला लागली आहेत, शेतीच्या पद्धती बदलल्या आहेत, ह्यामुळे प्रदूषण वाढतं आहे. जर का आपण ते परत रिस्टोअर केलं तर आपल्याला नदीची सेवा परत कंटिन्यू करता येईल आणि हा खर्च वाचवता येईल. तर खर्च किती होता, तर $8 बिलियन एवढा खर्च होता तो फिल्ट्रेशन प्लांट लावायचा.
आणि ह्या केनेडीने असं सांगितलं की मला $1.5 billion द्या आणि मी हे सगळं नीट करतो. आणि त्याने काय केलं ह्या $1.5 billion मध्ये, त्याला खूप कष्ट करायला लागले. 2-4 वर्ष त्याने त्याला झगडा दिला, गव्हर्नमेंट आधी तयार नव्हतं, पब्लिक मीटिंग घेतल्या आणि मग ह्याच्यानंतर त्यांनी मान्य केलं की ठीक आहे चल तुला काय करायचं ते कर. त्यांनी काय केलं, पहिली गोष्ट तर वॉटरशेडमधल्या सगळ्या जमिनी न्यूयॉर्क गव्हर्नमेंटला विकत घ्यायला लावल्या. आणि त्या विकत घेतल्याने आपण जे आत्तापर्यंत सगळं बोलत आलेलो आहे की नाही नदीच्या कॅचमेंटमध्ये तिच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जंगलं हवी तर ती सगळं हे आपल्याला फुकटात सेवा देणार आहे. दुसरी गोष्ट, रिपेरियन झोन इंटॅक्ट ठेवायला हवे. आणि रिपेरियन बऱ्याचदा काय असतं की ओढ्याला लागून, नदीला लागून शेती असते किंवा सेटलमेंट केली जाते, तर त्यांनी त्या नदीच्या काठांवर राहणाऱ्या लोकांना इन्सेंटिव्ज दिले की तुम्ही जर का रिपेरियन झोन राखला किंवा शेताच्या बांधावर ही विशिष्ट जी काय रिपेरियन वृक्ष आहेत ते लावले तर आम्ही तुम्हाला काय $100 per year असेच देऊ इन्सेंटिव्ह म्हणून. सो काही शेतकऱ्यांनी ते फॉलो केलं. काही गोष्टी त्यांनी अर्थात ह्या पण त्यांना करायला लागल्या की वॉटरशेडमध्ये STP म्हणजे सुवेज ट्रीटमेंट प्लांट पण लावायला लागले. पण ह्या अनेक गोष्टी करून फायनली त्यांनी ते मान्य केलं. आणि अजूनही न्यूयॉर्कमध्ये अजूनही तुम्ही इंटरनेटवर पण बघू शकतात, FAD नावाने एक डॉक्युमेंट आहे म्हणजे फिल्ट्रेशन अवॉयडन्स डिटर्मिनन्स अशा नावाचं, की ज्याच्यामध्ये त्यांनी ॲग्री केलेलं आहे की आपल्याला फिल्ट्रेशन प्लांटची गरज नाही आहे. आणि अजूनही न्यूयॉर्कमधला मेजर भाग हा विदाऊट फिल्ट्रेशन पाणी पितो. फक्त त्यांना मेश आहे, एक लोखंडी मेश आहे ज्याच्यामध्ये मासे आणि या सगळ्या गोष्टी गाळल्या जातात आणि त्या पद्धतीने पाणी दिलं जातं. दरवेळेला मी हे प्रेझेंटेशन देताना मी आधी चेक करत असते की आता लावलेला नाही आहे ना, यावर्षी लावलेला नाही आहे ना, तर अजून तरी ते FAD फॅड जे आहे ते डॉक्युमेंट अजूनही त्यांच्या वेबसाईटवर दिसतं आहे. सो हे सांगण्याचं कारण एवढंच की जर का तुम्ही एका पद्धतीने, आणि हा वॉटरशेडचा विचार आहे, हा फक्त नदीचा विचार नाही आहे, म्हणजे नदीमध्ये आपण काही 4 गोष्टी करूयात आणि ते प्रोटेक्ट करूया असं नाही आहे, तर अख्ख्या वॉटरशेडचा पाणलोट क्षेत्राचा जर का ह्या पद्धतीने विचार केला तर त्यांचे कितीतरी $6 million तर वाचलेच. आणि बरेच त्यांनी फ्युचर फंड्स म्हणून पण ठेवलेत. टॅक्स तर ते ह्या अनेक गोष्टी तुमच्या टळू शकतात जर का तुम्ही नदीच्या ह्या सेवा, आणि ती फुकटात देते आपल्याला, ह्या ज्या सेवा आहेत ह्या चिरंतन आहेत. तुम्ही एकदा त्या रिस्टोर केल्या की त्या कायम काम करत राहणार आहेत. सो मुद्दा हा आहे की जर का आपल्याला चांगलं पॉटेबल पिण्याचं पाणी हवं असेल तर ते छान मिळण्याची सोय होऊ शकते जर का आपण ह्या सर्व्हिसेस परत एकदा रिस्टोर केल्या. मायग्रेटरी रूट आहे, मग अशी आपण जो कॉरिडॉर पाहिला तर हे सगळे पक्षी, बरेचसे पक्षी असतात ते नदीचा आधार घेऊन, त्यांचा जो GPS असतो मेंदूमध्ये तर त्याच्यावर हा मॅप ट्रेस्ड असतो, त्याच्यामुळे मायग्रेशन त्यांना सोपं जातं. इट मेंटेन्स फिजिकल अँड बायोलॉजिकल रिदम. म्हणजे काय, तर काय रिदम आहे आपल्याकडच्या नद्यांचा, तर बेसिकली भारताचा विचार केला तर वी हॅव वेट रिवर्स ड्युरिंग मॉन्सून अँड दिस रिवर्स बिकम ड्राय आफ्टर मॉन्सून. म्हणजे काय, तर ड्युरिंग मॉन्सून त्या दुथडी भरून वाहतात आणि मॉन्सूननंतर त्यांचा फ्लो कमी होतो. जेव्हा आपण डॅम्स बांधतो वी एक्झॅक्टली रिवर्स दिस रिदम. वॉट वी डू, वी क्रिएट ड्रायनेस ड्युरिंग मॉन्सून, कारण का पूर्ण पावसाचं पाणी अडवलं जातं आणि फ्लो कमी केला जातो. आणि जेव्हा डाऊनस्ट्रीमच्या भागामध्ये आपल्याला काही वेगळ्या कारणांनी पाणी द्यायचं आहे तेव्हा आपण ती दारं उघडतो आणि अचानक मोठ्या प्रमाणामध्ये नदीमध्ये पाणी येतं. अँड वी क्रिएट वेटनेस ड्युरिंग समर, की जेव्हा पाणी असणं अपेक्षित नाही आहे. सो नाऊ यू कॅन इमॅजिन ऑल दिस बायोडायव्हर्सिटी, जी आधीच्या स्लाईड्समध्ये आपण बघितली, दॅट बायोडायव्हर्सिटी इज अडॅप्टेड टू दिस पर्टिक्युलर रिदम. तिला अचानक कळत नसणार आहे जेव्हा पहिल्यांदा डॅम होत असेल तेव्हा की अरे पाणी का नाही येते अजूनही नदीत, आणि जेव्हा आता त्यांना कळतं आहे की आता ड्राय होणार तर तेव्हाच फटकन पाणी येत असेल. सो ह्या सगळ्या जेव्हा रिदम अफेक्ट होतो तेव्हा अनेक जाती नष्ट होतात किंवा डिस्प्लेस होतात किंवा पुढे त्यांचं जीवनचक्र सुरू नाही राहू शकत. सो जेव्हा आपण काहीही नदीमध्ये इंटरव्हेन्शन करतो तेव्हा ह्या सगळ्या इकोलॉजीचा विचार होणं अगदी गरजेचं आहे, कारण का दीज आर ऑल सर्व्हिसेस विच रिव्हर इज प्रोव्हायडिंग टू अस. आणि लास्टली स्ट्रेसेस ऑन रिव्हर. काय स्ट्रेसेस आहेत, तर सगळ्यात मोठा आहे प्रदूषण. मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाणी जातं आहे आणि हे सांडपाणी कुठून जातं आहे, तर पुण्याचा विचार केला तर 70-80% एवढं सांडपाणी हे आपल्या घरातून जातं आहे. म्हणजे कुठेही इंडस्ट्रीचा इथे काही हातभार नाही, फक्त आपण इथे सगळे बसलेले जी लोकं घरामध्ये जे वापरतो आहे त्याच्यातूनच हे सांडपाणी तयार होतं आणि त्याच्यामुळे ही सगळी जैवविविधता अफेक्ट होते आणि त्याच्यामुळेच आपल्याला नदीच्या पर्यावरणीय सेवा ज्या आहेत त्या घेता येत नाही आहेत. आणि इवन पोल्युशनसाठी हा तुम्ही फोटो बघू शकता, हा आपला COEP पुढचाच फोटो आहे. तो सिवेज ट्रीटमेंट प्लान काही पूर्ण वेळ चालत नाही आणि हा अशा पद्धतीने एवढा फेस त्या नदीमध्ये जातो आहे.
आणि हे सगळं आपलंच पाणी आहे, म्हणजे आपल्या घरांमधनं गेलेलं आहे. तर हे आपल्याला जाणवतं का आपण फार ब्लाइंडली गोष्टी विकत घेऊन टाकतो? आपल्याला हवा आहे कपडे धुवायला साबण म्हणून ब्लाइंडली आपण विकत घेतो, पण हा विचार आपण करतो का की ह्याचं नक्की पुढे काय होणार आहे आणि माझी काहीतरी जबाबदारी आहे हे आपण काय करू? चॅनलायझेशन म्हणजे आपल्या नद्यांमध्ये चक्क दोन भिंती बांधलेल्या आहेत, त्यामुळे हे जे पात्र आहे त्याचा बशीसारखा आकार पाहिजे तो राहतच नाही, तर तो एका असा हौदासारखाच होतो. ते जर का व्हर्टिकल म्हणजे असे उभे झाले त्याचे बँक्स तर सगळे हॅबिटॅट्सच नष्ट होतात. आणि परत एकदा मगाशी आपण एवढे छोटे छोटे नीम्स आणि हे सगळं बोलतोय ते सगळं पाण्याखाली जातं. ते पाण्याखाली झालं तर त्यांचं जीवनचक्र कंटिन्यू, म्हणजे चॅनलायझेशन पण तेवढंच धोकादायक आहे. पण आपल्याला ऑब्व्हियसली पाश्चात्य राष्ट्रांचं अनुकरण करण्यामध्ये की नाही त्यांच्या कशा नद्या सुंदर स्वच्छ आणि दिसतात, कारण का त्याच्यात पाणी असतं. म्हणजे परत एकदा हा कॉन्फ्लिक्ट कायम होतो, म्हणजे उल्लेख करायला हरकत नाही की सध्या रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट हा अगदी आपल्याकडे चर्चेचा विषय मोठा, की नदी सुंदर करायची आहे सगळ्यांना. तर नदी सुंदर असं करणं आणि नदी स्वच्छ आणि हेल्दी करणं ह्या दोन गोष्टी आपल्याला क्लब करता येत नाहीत, म्हणजे दोन वेगळ्या पद्धतीने बघितल्या जातात. जेव्हा आपण पर्यावरणीय दृष्टिकोनातून नदीचा विचार करतो तेव्हा आपण असं म्हणतोय की नदी जेव्हा तिच्या सुंदर रूपात असते, जे आत्तापर्यंत आपण आत्ता फोटो पाहिले तर ती शोधून शोधून घालावे लागलेले फोटो आहेत की कुठे ती तिच्या नैसर्गिक रूपात आहे, तर ती सुंदर नाही आहे का? तर निश्चित आहे. तिथे तिथे जाऊन तुम्ही चार तास बसू शकत नाही का? तर निश्चित बसू शकता. पण जेव्हा आपण सौंदर्यीकरण करायला घेतो तेव्हा ह्या चॅनलायझेशनसारख्या गोष्टी येतात की आपल्या नद्याच अशा आहेत की ज्याच्यामध्ये वर्षभर त्या भरून वाहणार नाही आहेत, हे कुठेतरी आपल्याला ॲक्सेप्ट करायला लागेल आणि हे अनुकरण करणं आपण कुठेतरी बंद करायला लागेल आणि आपल्या नद्यांच्या परिसंस्थेचा विचार करून कुठेतरी ते इम्प्लिमेंटेशनमध्ये आणायला लागेल. त्यामुळे पण रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटसारख्या गोष्टींमध्ये किंवा त्याच्यामध्ये जे कोण तज्ज्ञ सगळे इन्व्हॉल्ड आहेत, ज्यांनी त्याचं प्लॅनिंग केलं आहे, त्यांनी हे सगळं लक्षात घेणं गरजेचं आहे. हे निश्चित मान्य आहे की काही गोष्टी फिजिबल नसतील, पण जेवढ्या फिजिबल आहेत तेवढ्या तरी आपण करू शकतो का हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कन्स्ट्रक्शन ह्या फोटोमध्येच तुम्हाला दिसतं की अगदी नदीच्या काठापर्यंत कन्स्ट्रक्शन झालं आहे आणि ह्याच फोटोंचे अनेक सिरीज देता येईल ह्याच्यामध्ये की डायरेक्ट सुवेज लोकं एकेका सोसायटीजमधनं ट्रीट न करता तो पाईप पूर्णपणे त्या नदीमध्ये जातो आहे. तर काय की पूर्वी कदाचित कधीतरी नदीची अशी कपॅसिटी होती जेव्हा लोकसंख्या कमी होती की नदी हे सगळं ट्रीट करू शकायची, म्हणजे नदीची स्वतःची निश्चितच हे आहे की ती क्लिन्झिंग आणू शकते स्वतःचं स्वतः. ह्या सगळ्या हॅबिटॅट्समधून तुम्ही जर का एक थोड्या प्रमाणात सुवेज किंवा सांडपाणी टाकलं तर ती क्लीन करू शकते, पण हे प्रमाण फार महत्त्वाचं आहे. ज्या प्रमाणात आपण हे सगळं आत्ता टाकतो त्याच्यासाठी तुम्हाला ट्रीटमेंट अत्यंत गरजेची आहे. सो ह्या सगळ्या स्ट्रेसेस बघता मला असं वाटतं की शेवटी हे सांगून मला थांबायला आवडेल की लेट्स बी कॉशियस अबाउट अवर ओन लाईफस्टाईल. ती आपण नक्की गोष्ट करू शकतो की आपला जो रोजच्या आयुष्यातला रसायनांचा वापर आहे तो आपण मोठ्या प्रमाणामध्ये कमी करू शकतो, नाही मोठ्या तर निदान काही अंशी तरी आपण सुरुवात करू शकतो. अँड ऑफकोर्स वील हॅव टू कॉन्झर्व अँड रिस्टोअर रिव्हर्स, कारण आता आपण तो जो उंबरठा आहे तो शहरांच्या बाबतीत तो ओलांडलाच आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रोॲक्टिव्हली ती नदी रिस्टोअर करण्यासाठी आणि तिचं संवर्धन करण्यासाठी पण प्रयत्न करायला लागतीलच आणि बरोबरीने आपल्या लाईफस्टाईलमध्ये पण बदल करायला लागतील. थँक्यू.